जे लढायचं ते तुम्ही लढा, नंतर पुन्हा दिवस चांगले आल्यानंतर आम्ही हायच. म्हणजे विरोधी पक्ष नेते पद द्यायचं म्हटलं तर विजय वडेट्टीवार साहेबांचं दुसऱ्यांदा नाव येतं. जे बाळासाहेबांना, जे अशोकराव चव्हाण साहेबांना, जे नितीन राऊत साहेबांना खाती मिळतात तशा पद्धतीनं कुठलं तरी खातं मिळेल, परंतु ते मिळालं नाही. त्यावेळेस माझी तुमची काय चर्चा झाली ते आपल्या दोघांना माहिती, मी बोलणार नाही. ते मग माझ्या मनात ठेवून मी शब्दाचा फार पक्का आहे, तुम्हालाही माहिती आहे. तसं बघितलं तर विदर्भामध्ये शिवसेना नव्हती, परंतु तिथं चंद्रपूर सारख्या ठिकाणी, चिमूर सारख्या ठिकाणी, ब्रह्मपुरी सारख्या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिवसेना वाढवण्याचं काम हे विजयराव तुम्ही केलं. त्याच्यामध्ये तुमच्या वरिष्ठांनी पण तिथं मार्गदर्शन केलं, परंतु हे सगळं काम बघूनच माझ्या माहितीप्रमाणे 98 तुम्हाला विधान परिषदेचं सदस्यपद, वरच्या सभागृहाचं आमदार पद मिळालं. आणि ती 98 सुरुवात आणि आज 2023 25 वर्षाची कारकीर्द तुमची आज विधिमंडळाची जवळपास झालेली आहे. पुढेही तुम्ही करत राहणार, कारण तुम्ही जी जी राजकीय भूमिका घेतली, शिवसेनेमध्ये असताना घेतली, काँग्रेसमध्ये असताना घेतली, आमच्या भागात तर मतदारसंघ बदलणं फार अवघड असतं. म्हणजे मी बारामतीमध्ये पहिल्या क्रमांकाने निवडून येईल, पण शेजारच्या मतदारसंघात उभं राहायचं धाडस आम्ही दाखवू शकत नाही. संगमनेरमध्ये ते उभे राहतील, प्रचंड मताने निवडून येतील, पण दुसऱ्या मतदारसंघात जायचा आम्ही 10 विचार करतो. पण तुम्ही मात्र चिमूरला निवडून आला, ब्रह्मपुरीला 2 चांगल्या पद्धतीनं निवडून आला, अर्थात तुमचं काम आहे, तुमचा जनसंपर्क आहे, लोकसंपर्क आहे, आणि म्हणून ते तुम्ही सगळं करू शकला. आणि आज एक गोष्ट खरी आहे, देवेंद्रजींनी जे सांगितलं ते मला स्पष्टपणे जाणवलं. तुम्ही ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होता आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सरकार महाविकास आघाडीचं आणलं गेलं, त्यावेळेस मला असं वाटलं होतं की तुम्हाला खरं असं काही भेदभाव करता येत नाही, परंतु जे बाळासाहेबांना, जे अशोकराव चव्हाण साहेबांना, जे नितीन राऊत साहेबांना खाती मिळतात तशा पद्धतीनं कुठलं तरी खातं मिळेल, परंतु ते मिळालं नाही. त्यावेळेस माझी तुमची काय चर्चा झाली ते आपल्या दोघांना माहिती, मी बोलणार नाही. ते मग माझ्या मनात ठेवून मी शब्दाचा फार पक्का आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण कुठंतरी माणसाला दुःख वाटतं, कुठंतरी वेदना होतात. आणि बाबा आपण म्हणजे विरोधी पक्ष नेते पद द्यायचं म्हटलं तर विजय वडेट्टीवार साहेबांचं दुसऱ्यांदा नाव येतं, पण तिथं मात्र अशोकराव चव्हाण मुख्यमंत्रीपद भूषवून पण ते पद घेत नाही. विधिमंडळाचे प्रमुख काँग्रेसचे नेते म्हणून बाळासाहेब होतील असं आम्हाला वाटत होतं, पण त्यांनी पण ते पद घेतलं नाही. जे लढायचं ते तुम्ही लढा, नंतर पुन्हा दिवस चांगले आल्यानंतर आम्ही हायच. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो. मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु ह्याच्यातला गमतीचा भाग विजयराव सोडून द्या. बाळासाहेबांनी आणि अशोकरावांनी पण ते सोडून द्यावं, मला माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करून आपल्याला सगळ्यांना सांगतो. आणि एकंदरीतच वडेट्टीवार साहेब, तुमचं सांगायचं झालं तर जनतेच्या प्रश्नाच्या सारखे अनेकदा रस्त्यावर उतरून लढणारे नेते, परंतु त्यांना आता रस्त्यावर उतरावं लागणार नाही, विधिमंडळातच तुम्हाला लढायचं, वेगवेगळ्या आयुधाचा वापर त्या ठिकाणी करायचा. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मागे बसेसमधनं दौरे केलेले देखील तुम्हाला आठवत असतील, त्याही वेळेस मी तुमचं काम अतिशय जवळनं बघितलेलं आहे. आणि विद्यार्थी चळवळीपासूनच पुढे आल्यानं तुमच्याकडं एक सामाजिक प्रश्नांची जाण आणि वैचारिक बैठक आहे. आणि शिवसेनेमध्ये असताना देखील आणि नंतर काँग्रेसमध्ये आल्यानंतर देखील तुम्ही तुमची वैचारिक बैठक कायम ठेवली, ह्याचंही मनापासून कौतुक.